नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या आजच्या महत्वाच्या यूट्यूब अपडेटमध्ये. मित्रांनो, पाहूया मार्केट कंडिशन्स. तुम्ही पाहताय की मागील काही दिवसापासून मार्केटमध्ये मोमेंटम नाहीये आणि मार्केट एका रेंजमध्ये अडकलेलं आहे, एक रेंजबाउंड फेजमध्ये. मग आता पुढे काय होणार, आपल्याला कुठल्या दिशेने ट्रेड शोधायचे ह्या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करणार आहे. पुढे जाण्याआधी मी तुम्हाला सांगेल की ज्यांनीही सगळ्यात आधी यूट्यूबला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण आमचे अपडेट्स तुम्ही मिस नाही करणार. मित्रांनो, याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेले तर एक रेंज आज पुन्हा बनवलेली आहे. एका सपोर्ट अँड रेझिस्टन्स ह्या रेंजमध्येच तो पूर्णपणे खेळतोय. आता उद्याच्यासाठी कॉल किंवा पुट ह्या दोन्ही कंडिशन्स कशा प्रकारे आपण प्लॅन करू शकतो ते आपल्याला पाहायचंय, कारण गुरुवारी नॉर्मली आरबीआय पॉलिसीचे रिझल्ट येणार आहेत. त्याची कदाचित हा एक आता प्रिपरेशन करतोय. मग ह्या कंडिशन्समध्ये जर आपण पाहायला गेलो तर तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात, कॉल बाय किंवा पुट बाय. म्हणजे कॉल किंवा पुट, आता कॉलमध्ये कुठे एंट्री चांगली बनेल याच्यामध्ये जर आपण आता विचार करायला गेलं तर 18,640 हा एक वीक रेजिस्टन्स झोन म्हणून काम करेल. 18,650 वरती जोपर्यंत मार्केट आपल्याला भेटत नाही तोपर्यंत कॉलचा विचार करायचा नाहीये. दुसरी गोष्ट, आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट, 18,540 हा एक महत्वाचा सपोर्ट झोन आहे. याच्या खाली पुट मध्ये पण आपल्याला एक छान रॅली मिळेल किंवा तिथून मार्केट पुन्हा खाली जाण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, ह्या दोन अशा गोष्टी आहेत, इथे लक्ष ठेवा. आणि हे जे 18,540 ते 18,640 हे 100 पॉइंट आहेत, इथे शांत राहा. इथे मोठे टार्गेट तर नाहीत मिळणार, परंतु ट्रॅपिंग जास्त होईल. बोथ साईड कॉल आणि पुट दोघांची पण प्रीमियम इथे जास्त प्रमाणात उतरतील. ओके, याच्यानंतर येतोय मी बँक निफ्टी कडे. तत्पूर्वी तुम्हाला सांगेल की मार्केटचे अपडेट आम्ही सकाळी सकाळी आमच्या टेलिग्राम चॅनलला पण देत असतो, त्याची लिंक आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकवरूनच जॉईन करा. कारण आजकाल आमच्या नावाने खूप सारे फेक अकाउंट लोकांनी बनवलेले आहेत, त्यामुळे त्या लिंकवरच जावा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओ बरोबरच आणखीन महत्वाच्या अपडेट्स, लेवल्स, काही ट्रेडची इन्फॉर्मेशन आम्ही तिथे देण्याचा प्रयत्न करत असतो. बँक निफ्टीकडे येतोय मी. बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर आत्ताच्या कंडिशनला 44,000 एक सायकोलॉजिकल आणि एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन बनलेला इथे. आणि आत्ताच्या कंडिशनला जर आपण इथे विचार करायला गेलो तर 44,260 हा एक रेजिस्टन्स झोन बनलेला आहे. मग आता उद्या कुठे एंट्री करायची आहे, आपल्याला हा ह्या रेंजमधून बाहेर आला पाहिजे तर आपल्या ऑप्शन्समध्ये आपल्याला चांगली मोमेंटम भेटणार आहे. 44,000 खाली स्पॉट येतोय तर 44,000 पुटवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. याच्यानंतर 44,260 क्रॉस करून जर तो जातोय तर 44,300 कॉलवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आणि ही जी मधले रेंज असेल 44,000 44,250 म्हणजे ह्या 250 पॉईंटमध्ये तो जास्त ट्रॅप करेल, कारण बँक निफ्टीसाठी 250 पॉईंट खूप मोठी मोमेंट नाहीये. परंतु तिथे ऑप्शनमध्ये वाढ होत नाही. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर ऑप्शन सध्या खूप स्लो मोमेंटम करतायत, कारण इंडिया विक्स सध्या कूल झालेला आहे त्या कंडिशनमुळे. त्यामुळे थोडं लक्ष राहू द्या, मोठे टार्गेट्स नाहीत मिळणार अजून काही दिवस, नंतर मिळतील ते तुम्हाला आम्ही अपडेट करत राहणार आहे. याच्यानंतर मी येतोय फिन निफ्टीकडे. फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर किती छान आणि पद्धतशीरपणे त्याने सपोर्ट रेजिस्टन्स आज फॉलो केले तिथे पाहू शकता. 19,420 एक इम्पॉर्टंट झोन असेल सपोर्टसाठी, किंवा 19,400 राऊंड फिगर पण तुम्ही प्लॅन करू शकता. 19,400 ब्रेक केल्याशिवाय तुम्हाला पुट साईडचा विचार करायचा नाहीये, आणि 19,520 क्रॉस केल्याशिवाय स्पॉटने तुम्हाला कॉल साईडचा विचार करायचा नाहीये. ज्यांना मोठी मोमेंट पाहिजे त्यांच्यासाठी सांगतोय, जे स्कॅल्पर्स आहेत छोट्या मोमेंट तुम्हाला ह्या रेंजमध्ये पण मिळतील, फक्त तुम्हाला फास्टमध्ये एक्झिट करता आलं पाहिजे. कारण नॉर्मली कुठल्याही दोन कॅन्डल नंतर मार्केट ती रॅली कंटिन्यू ठेवत नाहीये, तर त्यामुळे पूर्ण दिवसामध्ये तेवढा पेशन्स नाही राहत लोकांचा. त्यामुळे तुम्हाला ह्या जरा मी सावधानतेच्या भूमिका देतोय, कारण उद्या पण आम्हाला असं वाटतंय की मार्केट नॉर्मली रेंजबाउंड फेजमध्ये राहू शकतं. ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण पाहिलं निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं अनालिसिस. तुम्हालाही अशा प्रकारचं अनालिसिस शिकायचं असेल, काही स्टॉक्सची माहिती हवी असेल तर तुम्हाला आमच्या अंडरगत जे डिमॅट अकाउंट दिलेले लिंक खाली त्याच्यावरून ओपन करा, आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट होऊ शकता, जेणेकरून आम्ही सेबीच्या रुल्स रेग्युलेशन्सनुसार तुम्हाला काही माहिती पर अजून देण्याचा प्रयत्न करू शकतो. आता मी चार स्टॉकची यादी तुमच्या एज्युकेशनल पर्पजसाठी देतोय. पहिला स्टॉक असेल तुमच्यासाठी पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड. पीव्हीआर मध्ये 1450 रुपयांना आजचं क्लोजिंग झालेलं आहे. 1451 च्या वर तुम्ही पीव्हीआर वर लक्ष ठेवा. आपल्याला इथे एक
चांगली एंट्री वरच्या साईडला भेटू शकते. दोन नंबरची स्क्रिप्ट आहे तुमच्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस. ओके, याच्यामध्ये आम्हाला असं दिसतं की छान ब्रेकआउट भेटलेला आहे. 662.85 आज क्लोज झालेला आहे. 666 वरती तुम्ही मोतीलाल फायनान्सवर लक्ष ठेवा. याच्यामध्ये पण अप साईड पॉसिबल आहे. याच्यानंतर तीन नंबरचा स्टॉक मी तुम्हाला याच्यामध्ये सांगेल, इंडियन एनर्जी एक्सचेंज IEX. सगळ्यांना तर माहितीच आहे याच्यामध्ये डाऊनफॉल भेटतोय. 147.45 क्लोज झालाय. 147 खाली पुन्हा लक्ष ठेवा. अजून तुम्हाला याच्याखाली 3-5% तो दाखवेल. सध्या याच्यामध्ये जोरदार करेक्शन येण्याची शक्यता दाट वाटतेय, त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर लक्ष ठेवून थांबा. आणि चार नंबरची स्क्रिप्ट असेल चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड. मित्रांनो, याच्यामध्ये 279 रुपयाला आज त्याचा भाव बंद झालेला आहे. 277 खाली तुम्हाला याच्यावर लक्ष ठेवायचे. याच्यामध्ये पण आपल्याला चांगले ट्रेड्स आणि एंट्री मिळायचा शक्यता जास्त आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे होते आपले लेवल आणि उद्याच्यासाठी प्लॅन. उद्या एक थोडक्यात सांगायला गेला आढावा, तर उद्या थोडं आजच्या दिवसापेक्षा पण थोडं कॉशियस राहा. ओके, जर दिलेल्या लेवल ब्रेक केल्या तर तुम्हाला रॅली देईल, काही प्रॉब्लेम नाही मार्केट. परंतु RBI पॉलिसी आहे गुरुवारी, त्यामुळे प्रेशर उद्यावर जास्त राहील. प्रीमियम वाढणार नाहीत. ऑप्शनने जरी स्पॉटमध्ये रॅली आली तरी प्रीमियम स्लो चालतील, त्यामुळे थोडं असते कदम चाला. लॉट साईज कमी करा, रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार काम करा. आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला इन डिटेलमध्ये शिकायच्या असतील तर शंभुराज खामकर्स ट्रेडिंग अकॅडमी तुमच्यासाठी हक्काचं ठिकाण आहे. 88-280-90-90 हा नंबर नोट डाऊन करून घ्या आणि ते आमच्या असलेल्या आणखीन प्रोडक्टविषयी माहिती जाणून घ्या. थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.